सच देखो, हमेशा जागृत रहो। हमेशा जागृत रहने के लिए जागृति न्यूज को सब्सक्राइब करें और हाँ, बेल वाला आइकॉन क्लिक करना ना। जय भारत। मी रोशनी, जागृती न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया सामाजिक घडामोडी। जय जिजाऊ। जागृती व सम्यक न्यूज यांच्या माध्यमातून बहुजन समाजामध्ये जागृती आणि प्रबोधन करण्यासाठी या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून खूप चांगलं काम केलं जात आहे। या माध्यमातून मी बळीराजा आणि दिवाळीच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधणार आहे। आपल्याला माहिती आहे, आपल्या देशामध्ये जो संघर्ष झालेला आहे गेली हजारो वर्ष, तो वैदिक विरुद्ध बहुजन सिंधुजन अशा प्रकारचा आपल्या देशातला संघर्ष आहे। परंतु गेल्या अनेक वर्षामध्ये पुरोगामी चळवळी, जे काही या देशातल्या कृषकांचे शेतकऱ्यांचे सण उत्सव आहेत, हे सण उत्सव म्हणजे जणू काही वैदिकांचे सण आहे अशा प्रकारची मांडणी केल्यामुळे शेतकरी आणि बहुजन समाजामध्ये आपल्या सणाविषयी बरेचसे गैरसमज निर्माण झालेले आहेत। आणि म्हणून आम्ही या माध्यमातून, एक शेतकरी आणि बहुजन जातीचं प्रबोधन करण्याच्या माध्यमातून, आपल्या सण उत्सवाचा वारसा न सोडता हे सण उत्सव साजरं करण्यामागची भूमिका आपण समजून घेतली पाहिजे। मुळामध्ये आपल्या देशात जी काही बळीराजाची परंपरा आहे, त्यातून खरं म्हणजे ही दिवाळी सण आलेला आहे। आपल्या देशातले अनेक जे सण आहेत, जसं पोळा आहे, दिवाळी आहे, दसरा आहे, नागपंचमी आहे, हे सगळे सण मुळामध्ये कृषी संस्कृतीशी संबंधित आहेत। आणि म्हणून दिवाळी हा जो सण आहे, हा सुद्धा एक बळी महोत्सव म्हणून आपण साजरा केला पाहिजे, अशी भूमिका आम्ही शिवधर्म गाथेच्या माध्यमातून मांडलेली आहे। डॉक्टर आह साळुंखे हे जे थोर तत्वज्ञ आहेत, त्यांनी बळीवंश नावाचा ग्रंथ लिहून आपल्या बहुजनांचा एक वेगळा सत्य इतिहास लोकांच्या समोर मांडलेला आहे। बळीराजाच्या संदर्भामध्ये आपण पहिल्यांदा माहिती घेतल्याशिवाय ह्या सणाचं महत्त्व आपल्याला कळणार नाही। दिवाळीला ओवाळत असताना आपल्या भगिनी आणि आई इडापिडा जाओ बळीचं राज्य येऊ असं नेहमी म्हणायच्या। आता हा बळीराजा कोण, हजारो वर्षापासून कोणत्याही लिखित संस्कृत ग्रंथामध्ये बळीराजाचं स्तोत्र, बळीराजाचं गीत लिहिलेलं नसताना सुद्धा ह्या स्त्रिया बळीराजाचा गौरव करत होत्या आणि इडापिडा जाऊ असं म्हणत होत्या। याचा पहिल्यांदा अभ्यास महात्मा ज्योतिराव फुले यांनी केला। 1873 साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिला। हा ग्रंथच अशासाठी लिहिला, महात्मा फुलेंनी जेव्हा बघितलं इडापिडा जाऊ बळीचं राज्य येऊ असं महिला ओवाळताना म्हणतात, तर हा बळीराजा कोण याचा शोध महात्मा फुलेंनी घेतला आणि भारतीय इतिहासाचं उत्खननच जणू महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं। आणि या गुलामगिरी ग्रंथामधून दशावतारांचं निर्मिती, त्या पाठीमागची वैदिकांची कारणं आणि मूळ कोण महापुरुष आपले यावर सविस्तर असं लेखन महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलेलं आहे। महात्मा फुलेंनी पहिल्यांदा अशी मांडणी केली की बळीराजा आमचा राजा आहे। मग बळीराजाला ज्या वामनाने ठार मारलं, पाताळात घातलं, मग तो बळीराजा विष्णूचा अवतार कसा, देवाचा अवतार कसा, हा प्रश्न महात्मा ज्योतिराव फुल्यांनी विचारला। आणि गुलामगिरी या ग्रंथामध्ये पहिल्यांदा फुल्यांनी अशी मांडणी केली की बळीराजा हा शेतकऱ्यांचा पूर्वज होता। आणि मग हा पूर्वज कोण आहे, तर ह्या संशोधनाचा परिपाक पुढे डॉक्टर आह साळुंखे सरांनी बळीवंश नावाच्या ग्रंथामध्ये केला। आपल्या देशामध्ये हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष वगैरे ही जी परंपरा आहे, ही अवैदिक परंपरा आहे, ती सिंधू संस्कृतीशी जोडली जाते। त्यामध्ये हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद, प्रल्हादाचा मुलगा बळी आणि बळीचा नातू म्हणजे हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद, त्याचा नातू म्हणजे बळीराजा, ही परंपरा आहे। पुढे बाण अशा प्रकारची ही परंपरा आह साळुंखे सरांनी मांडली, म्हणजे हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष यांच्याबरोबर, प्रल्हादाबरोबर बळीराजाची परंपरा जुळते। मग हा बळीराजा इतका शेतकऱ्याचा कल्याणकारी राजा असताना त्याच्या नावाने केरळमध्ये ओणम सण साजरा केला जातो। आणि मग हा बळीराजा कोण, तर त्याला ज्या वामनाने मारलं, हा वैदिक संस्कृतीतला हिंसक कोणीतरी पुरुष होता आणि त्याने आमच्या राजाला मारलं, अशी भूमिका, सत्य भूमिका महात्मा ज्योतिराव फुल्यांनी मांडली। म्हणून परशुराम आणि वामनासारखे हे वैदिकांचे नेते जे कोणी क्रूरकर्मा होते त्या काळामध्ये, ते आपण नाकारण्याची गरज आहे। आणि म्हणून परशुराम वामन नाकारत असताना आपण दिवाळी नाकारण्याचं कारण नाही,
कारण दिवाळी दसरा हे आपले शेतकऱ्याशी शेतीशी निगडीत सण आहेत आणि म्हणून आम्ही ज्या पद्धतीने दिवाळी साजरी करायला पाहिजे ही दिवाळी समग्र बळी महोत्सव बळीराजाची आठवण त्याचा उत्सव म्हणून सर्व बहुजन समाजाने शेतकरी समाजाने साजरी करायला पाहिजे. या दिवाळीशी वैदिक ब्राह्मणाचा काडीचाही संबंध नाही वामनाचा संबंध नाही परशुरामाचा संबंध नाही आणि म्हणून आपण पुरोगामी म्हणत असताना आपल्या सगळ्याच परंपरा नाकारणं हे आपल्याला धोकादायक ठरणार आहे. अन्यथा जसं सरदार वल्लभभाई पटेलांचा ताबा स्वामी विवेकानंदाचा ताबा आज आरएसएसने घेतलेला आहे आणि आंबेडकरांचं सुद्धा असिम्युलेशन करून आम्हीच आंबेडकरांचे कसे वारस आहोत हे सांगण्याचा प्रयत्न सध्या आरएसएस करते आहे आणि म्हणून आम्ही दिवाळी सण नीट समजून घेतला पाहिजे. दिवाळीचा दिवाळीचे 5 दिवस आहेत त्या 5 दिवसामध्ये जे आपण सण साजरे करतो वसुबारस धनत्रयोदश नरक चतुर्दशी भाऊबीज आणि लक्ष्मीपूजन असा ह्या सणाचा क्रम आहे. त्यामध्ये वसुबारस सरळ सरळ जी शेती संस्कृती त्याला जनावरं पुरवणारी दुग्ध पुरवणारी जी गाय आणि शेतीशी बैल ही जी संस्कृती आहे त्याचं पूजन यामध्ये सांगितलेलं आहे. आम्ही काही गायीचे हत्यारे नव्हतो आज ज्यांना गायीच्या संरक्षणाचा पुळका आलेला आहे यांच्याच पूर्वजांनी गायी कशा प्रकारे मारून खाल्ल्या हे वेदांच्या रुचांमधूनच आलेलं आहे अनेक ग्रंथांमधून आलेलं आहे आणि म्हणून गायीचे पूजन करणारे त्यांच्या वासरांचं पूजन करणारे आम्ही लोक आहोत म्हणून ही वसुबारस त्यासाठी गेलेली आहे. त्यानंतर धनत्रयोदश हा जो दुसरा दिवस आहे दिवाळीचा तर धनत्रयोदशीच्या दिवशी आम्ही दक्षिण दिशेला दिवा लावतो. वैदिक ब्राह्मणांना दक्षिण दिशा वर्ज्य आहे. दक्षिण दिशेला घराचं दार असेल प्लॉटचं दार असेल दक्षिण दिशेला खिडकी ठेवू नये अशी त्यांनी समज बहुजन समाजामध्ये पसरवलेली आहे. आजही बाजारामध्ये दक्षिण दिशेला जर घर असेल तर कोणी खरेदी बहुजन समाजातला माणूस करत नाही परंतु धनत्रयोदशीला मात्र दक्षिणेला दिवा लावायची प्रथा आहे. त्याचं कारण असं आहे तामिळनाडू कर्नाटक मल्याळम इकडची जी संस्कृती आहे कर्नाटक असेल केरळ असेल तामिळनाडू असेल आंध्र प्रदेश तेलंगणा ही द्रविडांची संस्कृती आहे. बळीराजाचे वारस आणि वैदिक आर्य ब्राह्मण यामध्ये वामनाच्या आणि बळीराजाच्या वारसामध्ये जो संघर्ष झाला आम्ही बळीचे वारस दक्षिणेच्या बाजूला लढत होतो आणि उत्तरेच्या बाजूला हे वामनाचे वारस होते. आमच्या वारसांनी एवढा पराक्रम गाजवला की या दिशेचा प्रचंड धसका त्या काळातल्या वैदिक वामनाच्या वंशजांनी घेतला म्हणून दक्षिण दिशेला दारही नको खिडकीही नको अशी दहशत त्यांच्यासाठी आहे. परंतु खऱ्या अर्थाने दक्षिणेला आमचे भाऊबंद राहतात. या सिंधू संस्कृतीचे खऱ्या अर्थाने वारसदार आज तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा केरळ या प्रदेशामध्ये आहेत. म्हणून तमिळ तेलुगू कन्नड आणि मल्याळम ह्या ज्या भाषा आहेत ह्या मूळ संस्कृत भाषेच्या आधीच्या जनक भाषा आहेत आणि म्हणून त्यांच्याबद्दल आपल्यामध्ये गैरसमज असण्याची गरज नाही. म्हणून दक्षिण दिशा ही आपली प्रार्थनीय दिशा आहे. म्हणून धनत्रयोदशीला आपण दक्षिणेला दिवा लावतो कारण केरळमध्ये बळीराजाचा सण साजरा केला जातो. केरळ ही बळीराजाची जन्मभूमी मानली जाते आणि त्या ठिकाणी सर्व धर्मीय सर्व जातीय लोक बळीराजाचा उत्सव साजरा करतात. त्यानंतर तिसरा जो दिवस आहे नरक चतुर्थीचा दिवस आहे. मगा मी जे सांगितलं सगळ्या संस्कृतीला आपण जर नाकारत गेलो तर यात ब्राह्मणी संस्कृतीचा फायदाच होणार आहे आणि म्हणून पुरोगामी सर्व चळवळींना मी विनंती करतो की आपण आपल्या देशावर हक्क सांगूया आपल्या सणांवर हक्क सांगूया आणि मुळामध्ये हे सगळं आमचं आहे. यात ब्राह्मण वैदिकांनी कशा पद्धतीने विकृती केली असिम्युलेशन केलं तेवढी कचरा तेवढी घाण आपल्याला बाहेर काढणं ही आपली बहुजन चळवळीची भूमिका असली पाहिजे. नरक चतुर्दशीबद्दल सुद्धा अशीच बदनामी करण्यात आलेली आहे. नरकासुराचा उत्सव गोवा आणि या काही परिसरामध्ये होतो. आता नरकासुराची पूजा का केली जाते तर नरकासूर हा आमचा पूर्वज बळीसारखाच एक राजा होता. डॉक्टर आ साळुंके सरांनी बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे खूप मोठे जे काही संशोधक आहेत त्या संशोधकांनी सप्रमाण हे सिद्ध केलेलं आहे की नरकासूर नावाचा अत्यंत प्रगतिशील आणि शेतकरी कष्टकऱ्यांची बाजू घेणारा आमचा एक पूर्वज राजा होता. तर त्याच्याबद्दल जी कथा सांगितली जाते की कृष्णाने नरकासुराची हत्या केली तर कृष्ण आणि नरकासुराचा कुठलाही संघर्ष नाही तो सगळा खोटा आहे हे आ साळुंके सरांनी सप्रमाण सिद्ध केलेलं आहे. नरकासूर हा इंद्रविरोधी राजा होता. इंद्राचं साम्राज्य नेस्तनाभूत करून शेतकऱ्यांचं साम्राज्य इथे निर्माण झालं पाहिजे ही जशी कृष्णाची भूमिका होती. कृष्णाने इंद्राचा नैवेद्य नाकारून इंद्रपूजा नाकारून मथुरेतल्या लोकांना इंद्राविरोधात बंड करायला लावलेलं होतं आणि त्या ठिकाणी गोवर्धन पर्वताचा संघर्ष आपल्याला माहिती आहे. म्हणून इंद्राला पराभूत करणारा कृष्ण आणि इंद्राला पराभूत करणारा नरकासूर
हे दोन्ही एका पक्षाचे एका वंशाचे एका कुळाचे लोक आहेत हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. इंद्राचा पराभव ज्या दिवशी केला तो दिवस म्हणजे नरक चतुर्दशी आहे आणि म्हणून दिवाळीमध्ये बळी महोत्सव साजरा करत असताना नरक चतुर्दशीच्या दिवशी कृष्णाने नरकाला मारलं असा अर्थ घेण्याच्या ऐवजी नरकासुराने इंद्राचा पराभव केला आणि शेतकऱ्यांचा विजय संपादित केला अशा अर्थानं नरकासुराचं स्मरण करून त्याची पूजा करून त्याचा गुणगौरव करून खरं म्हणजे आपण नरक चतुर्थीची साजरी केली पाहिजे ही आपली त्या पाठीमागची भूमिका आहे. त्यानंतर अमावस्येला आपण लक्ष्मीपूजन करतो. गेली हजारो वर्षे आपल्या देशामध्ये लक्ष्मी ही धनाची देवता आणि सरस्वती विद्येची देवता असं सांगितलं जातं. परंतु लक्ष्मी आणि सरस्वती यांनी जर धन आणि विद्या दिली असती तर फुलेशाहू आंबेडकर सावित्री अहिल्याबाई बुद्ध महावीरांना इथे संघर्ष करावा लागला नसता. मग हे लक्ष्मीपूजन काय आहे तर लक्ष्मीपूजन हे मुळामध्ये निवृत्ती पूजन आहे. कॉम्रेड शरद पाटला सहित अनेक संशोधकांनी हे सिद्ध केलेलं आहे की निवृत्ती ही आद्य गणमाता आपली सिंधू संस्कृती ही मातृसत्ताक संस्कृती होती आणि ह्या मातृसत्ताक संस्कृतीची महाराणी आद्य महाराणी कोण असेल तर ती आहे निवृत्ती. म्हणून भवानी दुर्गा काली अष्टनायिका हा सगळा मातृ संस्कृतीचा गौरव आहे आणि म्हणून ह्या मातृ संस्कृतीचा गौरव त्या मातेचा गौरव म्हणजे माझ्या निवृत्ती आईचा माझ्या भवानीचा गौरव अशा अर्थानं हे लक्ष्मीपूजन आलेलं आहे आणि म्हणून त्या निवृत्तीचं जर आपण गौरव केला पूजन केलं तर धनधान्य आपल्याला कमी पडणार नाही अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे आणि म्हणून हे आपण लक्ष्मीपूजन या माध्यमातून निवृत्ती पूजन म्हणून करावं असा संदेश आम्ही या माध्यमातून आपल्याला देत आहोत. दिवाळीच्या कालखंडामध्ये शेतीतलं सगळं धान्य आपल्या घरामध्ये आलेलं असतं आनंदी उत्सव असतो आणि म्हणून शेती पिकवणाऱ्या कष्टकऱ्याविषयी कृतज्ञता. ज्या बळीराजाने आम्हाला आमच्या वामनाच्या शत्रूला परशुरामाच्या शत्रूला नेस्तनाभूत करून शेतकऱ्याची संस्कृती जिवंत ठेवली तो आमचा बळीराजा आणि जी आमची आई आद्य मातृका निवृत्ती तिचा सन्मान अशा पद्धतीचा हा सण आहे आणि दिवाळीचा शेवटचा दिवस जी भाऊबीज आहे भाऊबीज म्हणजे बहिणीविषयी असलेला सन्मान. जसं स्त्रियाविषयी सन्मान करावं आईविषयी सन्मान करावं ही आपली जशी संस्कृती आहे या दिवशी बहीण आणि भावंडाचं नातं हे खऱ्या अर्थानं पुन्हा प्रज्वलित केलं जावं आणि ज्या विविध कारणाने काही मनभेद मतभेद निर्माण झाले असतील या दिवशी सर्व विसरून बहीण भावाचं मनोमिलन व्हावं अशा प्रकारचा हा भाऊबीजेचा सण आहे उत्सव आहे. बहिणीला गरिबी असेल तर भावाने मदत करावी आणि भाऊ गरिबीत असेल तर बहिणीने त्याला मदत करावी असा हा दोन्ही कुटुंबाला जोडणारा अशा प्रकारचा भाऊबीज हा सण आहे आणि म्हणून माझी सर्व पुरोगामी चळवळीतील विद्रोही चळवळीतील विचारवंतांना अभ्यासकांना विनंती आहे हात जोडून आपण आपले हक्क सोडल्यामुळं आरएसएस आणि ब्राह्मणाचं फैलावलं जात आहे त्यांच्या ताब्यामध्ये आपली संस्कृती जाते आहे आणि म्हणून आपण मूळ प्रवाह असताना सेकंडरी सोर्सेस म्हणून आपण कधीही वर्तन करू नये. आपण प्रतिक्रियावादी बनण्यापेक्षा आपण आपल्या सणांचा ताबा घेऊया. दिवाळीचं स्वरूप आपण बळी महोत्सव अशा प्रकारचं जर आपण केलं तर वैदिक ब्राह्मणाचा या कुठल्याही संस्कृतीशी धर्माशी मंत्राशी अर्थाशी आमच्या कुटुंबाशी काही संबंध राहणार नाही एवढीच त्या पाठीमागची प्रामाणिक भूमिका आहे. धन्यवाद. जय जिजाऊ.